वेलकम ऑल, आई एम मयूर जगदाळे एंड वी आर गोइंग थ्रू आवर सब्जेक्ट एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग। त्यामध्ये आपण आज टॉपिक नंबर 3 चालू करत आहोत, दॅट इज पॉलीफेज एसी सर्किट्स। ठीक आहे, याच्या अगोदर आपण काय काय बघितलो होतो, सिंगल फेज एसी सर्किट बघितलो। ठीक आहे, याच्या अगोदर आपण काय बघितलो होतो, सिंगल फेज एसी सर्किट बघितलो होतो। आता आपण काय बघणार आहोत, पॉलीफेज म्हणजेच काय, पॉली म्हणजे अनेक, ठीक आहे, किंवा मेनी, मेनी फेजेस। पण आधी त्याच्या अगोदर काय बघत होतो, जे काय साईन वेव्ह बघत होतो, एसी करंट जो काय बघत होतो तो सिंगल फेज होता। ठीक आहे, तो कुठला होता, सिंगल फेज होता। आता आपण थ्री फेज बघणार आहोत। ठीक आहे, तशी सिंगल फेज जर मी 3 वेळा घेतली तर त्याला काय म्हणणार मी, थ्री फेज। ठीक आहे, ह्याच्या अगोदर आपण एसी सर्किट बघितलो होतो पण तो कुठला होता, तुमचा एसी फंडामेंटल मधला सिंगल फेज एसी सर्किट होता। आता आपण कुठला बघणार आहोत, थ्री फेज सिस्टीम, ओके, किंवा पॉलीफेज सिस्टीम। वी ऑलरेडी स्टडीड सिंगल फेज एसी सर्किट, ओके, ऑलरेडी आपण काय केलोय, एसी सर्किट कुठलं, सिंगल फेज एसी सर्किट बघितलोय। डोमेस्टिक सिंगल फेज एसी सप्लाय इज ऑफ 230 व्होल्ट 50 हर्ट्स। ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलो फ्रिक्वेन्सी आपली किती असत्या, इंडियाची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स। आणि जो काय सिंगल फेज एसी सप्लाय आहे जो तुम्ही घरी वापरताय, ठीक आहे, घरी जे काही इक्विपमेंट तुमचे आहेत, फॅन असो, ट्यूब असो, जे काही तुमचे इक्विपमेंट्स आहेत घरातील, डोमेस्टिक इक्विपमेंट आपण त्याला म्हणतोय, ठीक आहे, ते कशावर चालतात, तुमचे सिंगल फेज एसी सप्लायवर चालतात। ते कशावर चालतात, सिंगल फेज एसी सप्लायवर। आणि त्याचं व्होल्टेज किती असते, 230 व्होल्ट। हे पण काय असते, तुमचं व्होल्टेज कॉन्स्टंट असते, तुमची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, दॅट इज 50 हर्ट्स। आणि तुमचं व्होल्टेज पण कॉन्स्टंट आहे, दॅट इज 230 व्होल्ट। ठीक आहे, बट दिस सप्लाय इज नॉट सुटेबल फॉर हेवी लोड अप्लिकेशन। ठीक आहे, आपला डोमेस्टिक माहिती आहे, आपण डोमेस्टिक मध्ये काय लोड असतोय, एकदा तुमचा फॅन, त्यानंतर टीव्ही, फ्रीज, त्यानंतर तुमचे ट्यूब्स। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त तुमचा काय डोमेस्टिक मध्ये हेवी लोड नसतो। पण जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेला किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स कडे गेला तर तुमचा हेवी लोड होतोय। बघा, हेवी लोड इन द सेन्स वॉट, जे काय तुमच्या मोटर्स आहेत, ठीक आहे, मग मोटर्स आले, मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही बघताय, मोठमोठ्या मशीनरीज असतात, ठीक आहे, ह्यासाठी काय लागतं, हा तुमचा सगळा हेवी लोड आहे, हा तुमचा कसा आहे, तो सगळा हेवी लोड आहे। मग त्यासाठी तुमचा सिंगल फेज सुटेबल नसतो, त्यासाठी आपल्याला काय लागतोय, फॉर दिस टाईप ऑफ अप्लिकेशन वी नीड पॉली। ठीक आहे, पॉली मीन्स व्हॉट, मेनी, पॉली फेज किंवा थ्री फेज सप्लाय टू ड्राईव्ह द लोड। ऍक्च्युली आपण थ्री फेज सप्लाय वापरतोय, पण काही ठिकाणी आपण पॉली म्हणजेच काय, 4 फेजेस पण वापरतोय। ठीक आहे, ते तुम्हाला पुढे हळूहळू समजेल, फक्त एवढं लक्षात ठेवा की आपला सप्लाय सिस्टीम कुठला असतोय, थ्री फेज सप्लाय सिस्टीम असतोय, जो काय हेवी लोड आहे तो ड्राईव्ह करण्यासाठी। म्हणजे थ्री फेज ऍक्च्युली आपण कुठं वापरतोय, तुम्ही एवढं जर लक्षात ठेवला तरी बस आहे, तुमच्या घरी, ठीक आहे, किंवा आपण याला काय म्हणतोय, डोमेस्टिक, त्याला काय म्हणतो आपण, डोमेस्टिक। ठीक आहे, या ठिकाणी तुमचा कुठला येणार, तुमचा सिंगल फेज, एकच सिंगल फेज। या सिंगल फेज मध्ये तुमचे 2 वायर्स असतात, एक फेज दुसरी न्यूट्रल। ठीक आहे, एक फेज वायर आणि दुसरी न्यूट्रल वायर, हे तुम्हाला माहित असेल, तुम्ही बघितला पण असेल। ठीक आहे, त्यानंतर जे लोड आहेत तुमचे, इंडस्ट्रियल असो, ठीक आहे, इंडस्ट्रियल साठी तुमचं काय येणार, थ्री फेज येणार। ठीक आहे, त्यामध्ये काय काय असते, आर, वाय आणि बी, अशा 3 फेज असतात, आर, वाय आणि बी, अशा 3 फेजेस असतात। आर म्हणजे काय, रेड कलर, वाय मीन्स व्हॉट, येलो कलर, आणि बी मीन्स व्हॉट, ब्लू कलर। ठीक आहे, तुम्ही कलर कोडिंग बघितला असेल, बघा वायरला काय असतात, कलर असतात, आर म्हणजेच काय, लाल कलरची वायर असते, वाय म्हणजे पिवळ्या कलरची वायर असते, बी मीन्स ब्लू, निळ्या कलरची तुमची काय असते, वायर असते। ठीक आहे, पण हे सगळ्यात तिन्ही काय असतात, फेज असतात, हे तिन्ही काय असतात, तुमच्या फेज वायर असतात। त्यामध्ये काय, डोमेस्टिक मध्ये एक फेज आणि एक न्यूट्रल असत। ठीक आहे, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता। आता थ्री फेज ची जी काय वेवफॉर्म आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल, सिंगल फेज आणि थ्री फेज मध्ये कंपॅरिझन। ठीक आहे, सिंगल फेज आपण कुठं वापरतोय आणि थ्री फेज आपण कुठं वापरतोय आणि काय वापरतोय। हेवी लोड आला की आपल्याला सिंगल फेज त्यावर चालू शकत नाही। ठीक आहे, सिंगल फेज ची पॉवर काय असते, कमी असते, असं लक्षात ठेवा, सिंगल फेजला पॉवर काय असते, कमी असते, थ्री फेजला तुमची पॉवर जास्त मिळते। ठीक आहे, पॉवर जास्त तुम्ही ड्राईव्ह करू शकताय, म्हणून आपण थ्री फेज वापरतो। त्यानंतर जसे आपण सिंगल फेज साठी काय बघितलो होतो, वेवफॉर्म बघितलो होतो, ठीक आहे, एसीची, तसेच आपण काय बघणार आहे,
थ्रीपी साठी जी वेवफॉर्म बघणार आहोत. ह्या ठिकाणी तुमची काय थ्री पी ची वेवफॉर्म आहे. ठीक आहे, फिगर शोज द वेवफॉर्म ऑफ द थ्री फेज एसी सप्लाय. ठीक आहे, सिंगल पीच ची कशी होती वेवफॉर्म, एकच वेव होती, बरोबर आहे ना. ही तुमची होती सिंगल फेज ची, काय होती वेवफॉर्म. त्यामध्ये काय होतं तुमचं, दोन मॅग्नेट्स होते, बरोबर आहे. त्या मॅग्नेटच्या मध्ये काय होतं तुमचा, एक कंडक्टर प्लेस केला होता. ह्या दोन पॉइंट होते ए आणि बी. ठीक आहे, असे दोन पॉइंट होते ना, कंडक्टर काय होतं इथं अँटी क्लॉक डायरेक्शनला मूव्ह होतात, आणि यामध्ये तुमची वेवफॉर्म अशी जनरेट होते. हे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल. ठीक आहे, ती जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर तुम्हाला थ्री फेज पण समजून जाईल. ठीक आहे, आता थ्री फेजच्या वेवफॉर्म मध्ये चेंजेस काय बघा. देर आर थ्री फेज इन गिवन फिगर इच ऑफ 120 डिग्री अपार्ट. ठीक आहे, ह्यामध्ये काय तीन फेजेस आहेत. ठीक आहे, तशी माझी सिंगल फेज होता ना, ही माझी एका फेजची वेवफॉर्म आहे. ठीक आहे, आता ह्यामध्ये काय झाले, दुसऱ्या फेजची वेवफॉर्म मी ऍड करणार आहे. ती कुठे येणार तुमची वेवफॉर्म अशी. ठीक आहे, त्यानंतर अजून एक फेज, सॉरी फेजची वेवफॉर्म ऍड करणार आहे, ती अशी कशी झाली. ह्याला काय म्हणतो आपण, तीन फेज आहेत, तीन काय आले म्हणजे फेज आले, म्हणजे तीन फेजचं काय झाले, तीन वेवफॉर्म तयार झाले. तेच फक्त इथे मी रिप्रेझेंट केले. ठीक आहे, हे समजते का बघा कसे तयार झाले. त्या ठिकाणी बघा, या वेवफॉर्म मध्ये मॅक्रोसर्कल लक्ष ठेवा, हा तुमचा VMI मॅक्झिमम पॉइंट. ठीक आहे, ही तुमची पहिली वेव आहे, ही फेज वन ची वेवफॉर्म आहे. ठीक आहे, फेज वन ची वेवफॉर्म. त्यानंतर इथे फेज दोन दिला बघा, ते कुठून स्टार्ट झाले, मागे कुठून स्टार्ट झाले, हे तुमची फेज दोन ची वेवफॉर्म. त्यानंतर तुमची फेज थ्री ची वेवफॉर्म कुठे आहे, या ठिकाणी. ही तुमची कुठले आहे, फेज थ्री ची वेवफॉर्म आहे. म्हणजे तुमचे तीन फेजेस आले आणि प्रत्येक वेवफॉर्म काय आहे, 120 डिग्री अपार्ट आहे, 120 डिग्री अपार्ट फ्रॉम इच अदर. आता मला इथे समजेल बघा, इथून स्टार्ट झाली, ही कन्सिडर करा इथून स्टार्ट झाली. ठीक आहे, ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे, इथपर्यंत 120 डिग्री असेल, कारण की इथपर्यंत तुमचा काय असतोय 180 असतोय. ठीक आहे, इथपर्यंत काय असेल तुमचा 120 असेल. जर मी ह्या वन सेकंड, ठीक आहे, ही इथून स्टार्ट झाली आणि हे कुठून स्टार्ट झाले, इथून. ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे, 120 असणार, बरोबर आहे. ही इथून स्टार्ट झाले आणि ही तुमची तिसरी वेवफॉर्म आहे. ठीक आहे, ती इथून स्टार्ट झाली. ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे तुमचा, 120 डिग्री. हे समजते का बघा, ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स किती आहे तुमचा, 120 डिग्री. तिन्ही वेवफॉर्म काय तुमचे 120 डिग्री एकमेकापासून अपार्ट आहेत. फ्रिक्वेन्सी किती आहे आपली, वन, तुमची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स. तर इथं दाखवले बघा 120 डिग्री अपार्ट कसा आहे ते. ठीक आहे, ऑल द वेवफॉर्म्स हॅव आयडेंटिकल अँप्लिट्यूड बट अँड फ्रिक्वेन्सी बट दे आर डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री. तिन्ही फेजचे तुमचे जे काही अँप्लिट्यूड आहे, ठीक आहे, जे काही मॅक्झिमम वाले आहे, तिन्हीचे सेम आहे, सेम असतेच. ठीक आहे, आणि बाकी जे काही क्वांटिटी आहेत ते सेम असतात. फक्त काय असते, तिन्ही फेजेस तुमचे 120 डिग्रीनं एकमेकाच्या अपार्ट मध्ये फिरत असत. ठीक आहे, समजते बघा जनरेशन तुमचं कसं होतंय, आपण पुढे बघणारच आहोत. फक्त वेवफॉर्म कशी आहे म्हणजे थ्री पी ची बघून घ्या. ठीक आहे, आता ऍडव्हान्टेजेस काय काय बघा. ठीक आहे, ऍडव्हान्टेजेस ऑफ थ्री पीज एसी सप्लाय. पहिला आहे मोर आउटपुट. ठीक आहे, पहिला काय आहे तुमचा, मोर आउटपुट. म्हणजेच काय, जर आपण कम्पेअर करू, आता आपण ऍडव्हान्टेज बघणार आहे थ्री फेज एसी सप्लाय, आता हे कम्पेअर कशाबरोबर करणार, तुमच्या सिंगल फेज एसी सप्लाय बरोबर काय करणार आपण, हे कम्पेअर करणार आहोत. ठीक आहे, पहिलं ऍडव्हान्टेज काय सांगते, मोर आउटपुट आहे. ठीक आहे, मोर आउटपुट मीन्स व्हॉट, फॉर द सेम साईज आउटपुट ऑफ द थ्री फेज सप्लाय सिस्टीम, थ्री फेज सिस्टीम ऑर मशीन आर 40% हायर दॅन दॅट ऑफ सिंगल फेज एसी मशीन. जे काय आउटपुट आहे, सपोज माझे काय मोटर आहे. ठीक आहे, ही काय माझी मोटर आहे, किंवा ओके, ही माझी मोटर आहे आणि ह्याला काय, तिथे काय तुमचा टर्मिनल बॉक्स आहे, इथं माझे काय कनेक्शन्स आहेत, ह्याला काय थ्री पे सप्लाय दिलाय, तुमचा शाफ्ट असतो. ठीक आहे,
जे काय आउटपुट असणार आहे, जे काय आउटपुट असणार आहे, जे आपल्याला गरज आहे, ठीक आहे, जी काय आपली गरज आहे, किंवा आपण असं म्हणू शकतोय माझ्याकडे दोन मोटर्स आहेत, एक सिंगल पेजची आणि एक थ्री पेजची, ठीक आहे, पण पॉवर रेटिंग काय दोन्हीचं सेम आहे, पॉवर रेटिंग काय दोन्हीचं सेम आहे, ही पण एक एचपीची आहे, ती पण माझी एक एचपीची असं धरू आपण, ठीक आहे. पण जी काय आपली सिंगल पेज मोटर आहे तिचं जे काय आउटपुट असणार आहे ते कमी असणार आहे किंवा लो असणार आहे ऍज कम्पेअर टू व्हॉट थ्री पेज. थ्री पेज मध्ये काय बघा, सिंगल फेजचे तीन फेजेस आहेत, सिंगल पेजच्या काय तुमच्या तीन फेजेस आहेत, त्यामुळे ऑब्व्हियस त्याचं काय होणार, आउटपुट तीन टाइम्स जास्त असणार आहे, तीन पटीने काय असणार आहे, जास्त असणार आहे, हे समजते का? बघा सिंगल पेज पेक्षा तीन पटीने तुमचं आउटपुट थ्री पेज मध्ये जास्त येणार आहे, त्यामुळे काय असणार आहे, मोर आउटपुट असणार तुमचं कशामध्ये, थ्री पेज एसी सप्लाय सिस्टीम मध्ये. नेक्स्ट आहे तुमचा स्मॉलर साईज. ओके, फॉर गेटिंग सेम आउटपुट द साईज ऑफ थ्री पेज मशीन इज ऑलवेज स्मॉलर दॅन दॅट ऑफ सिंगल पेज एसी मशीन. जी काय तुमची साईज आहे, जी काय तुमची साईज आहे ती स्मॉलर असते कशामध्ये, थ्री पेज मध्ये. सिंगल पेजची साईज काय असते, मोठी असते, कारण की एकच फेज आहे तुमची, जी काय एकच फेज आहे, त्यामुळे काय असणार आहे तुमची, जशी तुमची पॉवर वाढत जाईल तसं तुमच्या मशीनची साईज पण काय होत्या, वाढत जात्या. पण जर तीन फेजेस आहेत त्यामुळे साईज काय असते तुमची, छोटी असली तरी पण काय होऊ शकते, आपलं तीन पट म्हणजे काय असणार आहे, ह्याच्या तीन पट तुमची काय असणार, साईज कमी असणार आहे, बरोबर ना? समजते का बघा, स्मॉलर साईज तुमची कशी असते मशीनची, ते लक्षात ठेवा की तुमची मशीनची साईज काय होते, थ्री पेज मध्ये स्मॉलर होते ऍज कम्पेअर टू सिंगल पेज मशीन. थ्री पेज मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग. ओके, नो नीड टू यूज ऍडिशनल स्टार्टर वाइंडिंग. तुमचे जे काही थ्री पेज मोटर्स असतात ना, त्या सेल्फ स्टार्ट असतात, त्या काय असतात, सेल्फ स्टार्ट असतात. तुम्ही आता मोटर बघितला असशील, ठीक आहे, काही जणांनी त्याचा वापर पण केला असशील, तुम्ही काय करताय, जाऊन स्टार्ट करताय बघा मोटर, ठीक आहे. एक ड्युअल स्टार्टर असतोय, दोन बटन्स असतात, एक हिरवा आणि लाल. तुम्ही काय करताय, चालू करताय वेळी हिरवा बटन दाबताय, बंद करते वेळी लाल बटन प्रेस करताय, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करताय, तो स्टार्टर आहे, तो तुम्ही स्टार्टर वापरत असताय सिंगल पेज साठी, ठीक आहे. थ्री पेजचं कसं आहे, डायरेक्ट काय होतं, तुम्ही स्विच ऑन केला की तुमचा मोटर काय होतोय, स्टार्ट होतो, ठीक आहे. त्यामुळे थ्री पेज कसं आहे, सेल्फ स्टार्टिंग त्याला करायला द्यायला लागत नाही किंवा त्याला स्टार्टरची गरज नाही आहे, पण सिंगल पेज मध्ये तुमचा काय लागतोय, स्टार्टर आवश्यक आहे. मोर पॉवर इज ट्रान्समिटेड इन द ट्रान्समिशन सिस्टीम, इट इज पॉसिबल टू ट्रान्समिट मोर पॉवर. आता जास्त पॉवर का ट्रान्समिट होणार आहे, तुम्हीच कम्पेअर करा. जर सिंगल पेज असेल तर माझ्या एका फेज मध्ये फक्त पॉवर जाणार आहे, आणि थ्री पेज असेल तर माझ्या तीन पट पॉवर जाणार आहे, ठीक आहे. फक्त कम्पॅरिझन करा सिंगल पेज आणि थ्री पेज मध्ये, ते तुम्हाला ऍडव्हान्टेजेस समजून जातील, ठीक आहे. सिंगल पेज मध्ये केवढे पॉवर जाणार आहे तुम्ही विचार करा, आणि थ्री पेज मध्ये किती केवढे जाणार आहे तुम्हाला समजेल. थ्री पेज मध्ये काय जाणार, पॉवर तुमची जास्त ट्रान्समिट होणार आहे ऍज कम्पेअर टू सिंगल फेज. स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर, ठीक आहे. आता आपलं हा एक पॉइंट आहे, इथे काय सांगितलंय, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर, ही माझी काय एक वायर आहे, ही माझी काय एक वायर, ठीक आहे, वायर सगळ्यांना माहित असेल. आता जर मी जर साईड व्ह्यू बघितलो किंवा फ्रंट व्ह्यू बघितलो तर तो कसा दिसणार आहे, अशा प्रकारे काय दिसणार आहे, ठीक आहे. ह्यामध्ये काय असतात तुमचे, आतमध्ये कंडक्टर्स असतात, ठीक आहे. जर तुम्ही वायर बघितला असेल तर यामध्ये काय असतात, तारा असतात, तांब्याच्या त्या तारा असतात, हे तुमचे जे कंडक्टर्स, त्याला आपण काय म्हणतोय, कंडक्टर्स, ठीक आहे. आता तरी काय सांगितलंय, स्मॉलर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. एक फॅक्टर लक्षात ठेवा, जेवढा तुमचा करंट जास्त असेल, जेवढा तुमचा करंट काय असेल जास्त असेल, तेवढा तुमच्या वायरची साईज काय असणार आहे, जास्त असणार, तेवढा तुमच्या वायरची साईज काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळं तेवढा करंट जास्त, तेवढा साईज पण जास्त, ठीक आहे. म्हणजे तुमच्या घरात काय असणार आहे, स्मॉल करंट असणार आहे. इंडस्ट्रीत गेला तर करंट काय वाढणार आहे, जास्त असणार आहे. कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये पण करंट जास्त असणार आहे. आता हा करंट तुम्हाला सांगितला होता, ठीक आहे. करंट कुठं असतो तुमचा, सपोज माझा हा काय दिलाय, मी सप्लाय दिलाय आणि लाईक लॅम्प जोडलाय, तुम्ही काय त्याला व्होल्टेज दिली, तर माझा करंट कुठं असतो, या फेज मध्ये असतो. करंट कुठं असतो, फेज मध्ये. त्यामुळे जे काय तुमचं डिझायनिंग आहे, वायर्स असो, मेन स्विच असो, तुमचा स्विच असो, प्लग सॉकेट असो, हे सगळं डिझाईनिंग आपण या करंटवर करतो. तुम्हाला करंट किती लागणार आहे, तुमच्या घरामध्ये करंट किती लागणार आहे, त्यावरून आपण सगळं हे काय करतो, डिझायनिंग करत असतो, ठीक आहे.
लक्षात ठेवा, एवढं डीप मध्ये आपल्याला जायचं नाही त्या ठिकाणी. फक्त करंट वर तुमची काय असते साईज डिपेंड असते. आता सिंगल पेज असेल तर काय होणार आहे बघा. तर मला सपोज 2 एम्पियर करंट लागणार, ठीक आहे, 2 एम्पियर साठीची माझी एवढी साईज आहे. पण हे काय एक सिंगल पेज आहे ना, माझ्याकडे जर 3 पेजेस असतील तर माझी साईज कमी वापरू शकतो ना मी. साईज काय होणार, कंडक्टरची कमी होणार, कारण 3 पेजेस आहेत. बरोबर समजते का बघा. प्रत्येका जर 1 एम्पियर 1 एम्पियर 1 एम्पियर पकडू तर माझा 3 एम्पियर पर्यंत जातो. बरोबर ना, माझं काय जातं 3 एम्पियर पर्यंत ह्या वायरी काय करू शकतात, करंट सहन करू शकतात. ही वायर कितीची आहे, डिझाईन माझी 2 एम्पियरची, म्हणजे हा एक्स्ट्रा 1 एम्पियर काय करणार, तो सहन करू शकतो. पण तो साईज बघा, कम्पॅरेटिव्हली साईज काय झाली, जी कमी झाली, ठीक आहे. म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया जो काय एरिया आहे कंडक्टरचा तो कमी झाला. कसं झालं तुम्हाला समजलं असेल आता मे बी. त्यानंतर आहे द फेज, सॉरी द एचपी रेटिंग. ओके, हॉर्स पॉवर रेटिंग ऑफ 3 पेज सिस्टीम इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ सिंगल पेज सिस्टीम. हॉर्स पॉवर म्हणजेच काय, तुम्ही म्हणताय माझी मोटर किती आहे, 3 HP ची माझी मोटर आहे, ठीक आहे. मशीन ज्यावेळी तुम्ही आणताय, मोटर आणताय, किंवा तुमची घरात म्हणताय तुम्ही माझी 1/2 HP ची काय पाण्याची मोटर आहे. बरोबर ना, तुम्ही ऐकलं असेल ही 1/2 HP, 3 HP, 2 HP. आता हे जे काही HP आहे ना, त्यालाच म्हणतो काय आपण हॉर्स पॉवर, ठीक आहे. हॉर्स पॉवर म्हणजे ताकद थोडक्यात, त्या मोटरची किती ताकद आहे त्याला, त्याचं हे युनिट आहे. काय हे युनिट आहे. हॉर्स पॉवर रेटिंग ऑफ 3 पेज सिस्टीम इज मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ सिंगल पेज सिस्टीम. सिंगल पेज साठी काय तुमचे लिमिटेशन आहे, सिंगल पेज साठी काय तुमचे लिमिटेशन आहे. सपोज तुमचे 1/2 HP असेल तर ठीक आहे, तुम्ही सिंगल पेज वापरा. तुमचे 1 HP असेल, ठीक आहे, सिंगल पेज वापरा. पण जेव्हा तुम्ही 3 HP च्या वर जाताय, तुमचं कुठं आहे 3 पेज सप्लाय, तुम्ही त्यासाठी वापरू शकता. त्यामुळे सिंगल पेज साठी काय तुमचे लिमिटेशन आहेत, ठीक आहे. आता हे लिमिटेशन कसं आहे, तुमचा वरचा पॉईंट आहे बघा स्मॉलर साईज, ठीक आहे. सिंगल पेज जर मशीन तुम्ही काय केला, हॉर्स पॉवर वाढवत गेला, 3 HP तुम्ही जर काय केला, सिंगल पेज मोटर मागवायला गेला, तर तिची साईज एवढी मोठी येते ऍज कम्पेअर टू 3 पेज सिस्टीम, ती काय सुटेबल नाही आहे किंवा कन्व्हिनियंट नाही आहे. त्यामुळे काय करतोय आपण, हॉर्स पॉवर रेटिंग जेवढी जास्त तेवढा आपण काय करतोय, सिंगल पेज सिस्टीमच वापरत नाही, 3 पेज सिस्टीम काय करतोय आपण वापरतो, ठीक आहे. हॉर्स पॉवर तुम्हाला समजलं असेल काय, द एचपी रेटिंग म्हणजेच काय, हॉर्स पॉवर रेटिंग. नेक्स्ट आहे तुमचा द पॉवर डिलिव्हर्ड बाय सिंगल पेज फ्लक्च्युएट्स अँड फॉल्स टू 0 3 टाइम्स इन ईच सायकल, वेअर ॲज इन 3 पेज सर्किट पॉवर फ्लक्च्युएट्स बट नेवर फेल्स टू 0. काय सांगितलं त्यांनी, माझ्या सिंगल पेज मध्ये काय होतंय, ठीक आहे, काढतो डायग्राम. ही माझी सिंगल पेज ची वेव्हफॉर्म आहे, ओके. तर यामध्ये 0 किती वेळा आहे बघा, स्टार्टिंगला 0 असणार आहे, त्यानंतर या ठिकाणी 0 असणार आहे, 180 डिग्रीला, परत 360 ला 0 असणार आहे. ही फ्लक्च्युएटर तर ठीक आहे, फ्लक्च्युएटर म्हणजेच काय, एकदा पॉझिटिव्ह एकदा निगेटिव्ह, पण 3 वेळा काय होते, ते 0 रीच होते, 3 वेळा काय होते, 0 ला रीच होते. त्यामुळे ही सेल्फ स्टार्टिंग नसत्या, ह्याचं एक दुसरं कारण आहे सेल्फ स्टार्टिंग नसण्याचं. काय कारण काय, ते 0 ला पण येते ना, म्हणजे थोडक्यात काय झाला, तुमचा सप्लाय 0 झाला, हा ठीक आहे, मॅक्झिमला जातोय परत 0 होतो. त्यामुळे आपण काय करतोय, स्टार्टर वापरतोय, जेणेकरून तुमची मोटर स्टार्ट होते. तर नंतर काय सांगितले बघा, इन सिंगल पेज सप्लाय सिंगल पेज फ्लक्च्युएट्स, फ्लक्च्युएट तर होते, आणि 3 वेळा काय होते, 0 ला ते जाऊन टेकते. पण जर तुम्ही 3 पेज चे बघितलं असेल वेव्हफॉर्म, ठीक आहे, जे आता मी मागाशी ड्रॉ केली होती, ठीक आहे. आता यामध्ये काय बघा, थोडीसे डायग्राम व्यवस्थित झाली नाही आहे. तुम्हाला 0 इथं कधीच दिसणार नाही बघा, या ठिकाणी मला 0 दिसतंय, पण या ठिकाणी पीक व्हॅल्यू आहे, त्या ठिकाणी काय काय नाही आहे. पण इथं निगेटिव्ह बघत बघा, पीक व्हॅल्यू आहे, किंवा मागची डायग्राम रेफर करा. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 0 कुठंच कधीच दिसणार नाही. सिंगल पेजला काय होतं, तुमचं 0 येत होतं, या ठिकाणी माझं 0 आहे, म्हणजे काय इकडे पण काय व्हॅल्यू नाही तुमची, इकडे पण काय व्हॅल्यू नाही, सेम इथं पण काय 0 आहे, म्हणजे इथं पण काय नाही, या ठिकाणी पण काय नाही, इथं पण सेम 0 आहे. पण या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच इथं 0 असताना इथं काहीतरी पीक व्हॅल्यू आहे, बरोबर आहे.
इथं काहीतरी पिकवायलंय, म्हणजे माझी झिरो कंडिशन असणार आहे का इथं? नाही का, इथं व्हीएम काहीतरी जनरेट व्हायला आहे ना सेम तुमच्या ह्या कंडिशनला. इथं काहीतरी व्हॅल्यू आहे, इथं काहीतरी व्हॅल्यू आहे, म्हणजे परत माझं काहीतरी मॅन रोड आहे. त्यानंतर परत इथं झिरोला गेल्यानंतर, इथं झिरोला गेल्यानंतर काहीतरी व्हॅल्यू आहेत बघा. ठीक आहे, म्हणजे कधीच माझा काय होत नाही, तो झिरो होत नाही. इन शॉर्ट काय, तो कधीच माझा काय होत नाही, झिरो होत नाही. म्हणून मी म्हणतो वेवफॉर्म व्यवस्थित बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासारखं पण काय नाही आहे, तुम्हाला जर एकदा लॉजिक समजलं तर व्यवस्थित समज. ठीक आहे, लॉजिक इज मॅजिक. त्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. सिंगल फेज मध्ये झिरो तीन वेळा काय होतं, ते फॉल होते झिरोला. पण थ्री फेज मध्ये काय होते, पॉवर फ्लक्चुएट होते. ठीक आहे, बरोबर आहे, पण नेवर फॉल्स टू झिरो, कधीच ते झिरो होत नाही. बेटर पॉवर फॅक्टर आहे. ओके, पॉवर फॅक्टर काय, थ्री फेज सिस्टीम मध्ये चांगला आहे ॲज कम्पेअर्ड टू सिंगल फेज मशीन. ठीक आहे, आय होप तुम्हाला ॲडव्हान्टेज समजलं असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण जनरेशन बघूया. ठीक आहे, थँक्यू.